नमस्कार, सातारा वार्ता यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर आता सबस्क्राइब करा, व्हिडिओ लाईक व शेअर करा। टोल नाका हा सातारकरांच्या मनगुडीवरच बसवलेला आहे आणि म्हणून हा टोल नाका हद्दबार करावा म्हणून अनेकदा यावर बऱ्याच जणांनी आपापल्या चर्चा केलेल्या आहेत। पण यावेळेला आमच्या लक्षात एक गोष्ट आलेली आहे की ह्या टोल नाक्यामुळं प्रचंड मोठी हानी झालेली आहे आणि पुणेकरांनी आंदोलन केलं आणि टोल नाका पुणेकरांना टोल नाका बंद झाला, कोल्हापूरकरांनी आंदोलन केलं कोल्हापूरकरांना टोल नाका बंद झाला, तर मग सातारकरांना का नाही? आणि म्हणून सातारचा हा टोल नाका तात्काळ बंद करावा आणि MH 11 आणि MH 50 असलेला पासिंगच्या गाड्यांचा टोल अजिबात घेतला जाऊ नये। यापेक्षा तर आमची मागणी आहे की टोल नाकाच नकोयचा आम्हाला, कारण टोल नाका का ठेवला ह्या प्रश्नाची जी चार उत्तरं आमची आहेत ही चार उत्तरं आजही आज अउत्तरणीय आहेत। एक तर आम्ही सुरक्षित घरी जात नाही, एक तर आमच्या गाड्याचं मेंटेनन्स थांबत नाही, दुसरं आमचं इंधन वाचत नाही, तिसरं आमची वेळ वाचत नाही। मग आम्ही जो टोल देतो तो ह्या चार गोष्टीसाठी देतो आणि ह्या चार गोष्टीचं आमच्या परिपूर्ण होणार नसतील तर हा टोल नाका आम्हाला अभिजात अभिप्रेत नाही आणि म्हणून हा टोल नाका हटाव ही आम्ही भूमिका घेतलेली आहे। आणि येत्या 9 तारखेला ह्या टोल नाका हटवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत आणि ह्या रस्त्यावर उतरत असताना आमच्यासोबत जे येतील त्यांना बरोबर घेऊन, नाही येतील त्यांचा आशीर्वाद घेऊन आपण हा उद्याचं आंदोलन करणार आहोत आणि हे आंदोलन उग्र स्वरूपाचं राहील ह्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी आणि प्रशासनाने घ्यावी आणि लवकरात लवकर हा टोल नाका बंद करण्याचं बाबतच्या आपल्या चर्चेला सुरुवात करून घ्यावी आणि आम्हाला आंदोलन करण्याची अजिबात इच्छा नाही। बापू, शशिकांत शिंदे देखील आंदोलनाची हाक दिली होती, मात्र ते आंदोलन कुठे दिसत नाहीये, तुमचं त्यांच्याशी काही संपर्क झाला आहे का? नाही, मी आता त्यांना फोन लावण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांचा फोन काय लागलेला नाही। पण शशिकांतजी जर या आंदोलनात आले तर आम्ही शशिकांत शिंदेचं स्वागत करू आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करू। असं काय नेतृत्व कोणाचं असं, यापेक्षा सातारकरांचा प्रश्न सुटावा ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे आणि म्हणून जर शशिकांत शिंदे आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचं नेतृत्व त्यांच्यासोबत काम करायला तयार आहोत, पण टोल नाका बंद झाला पाहिजे ही आमची प्रामुख्याची भूमिका आहे। आंदोलन तुम्ही करणार काय तरी? आंदोलन काही झालं तरी आम्ही करणार आहोत आणि आंदोलन जे राहणार आहे ते फार उग्र आंदोलन असणार आहे। आम्ही काय कोणाला दगडी मारणार नाही किंवा आम्ही नुकसान नाही करणार, पण तिथं गेल्यानंतर कदाचित आपल्याला माहिती असेल की आम्ही पॅन्थर स्टाईल आंदोलन करणार आहोत। वेळ पडली तर हे नगर आंदोलन सुद्धा होईल। ज्या टोल नाक्यावरने आमच्या अंगावली कपडे काढलीत आणि आम्हाला आमच्याकडनं पैसे वसूल करून कोण आम्हाला नागडं केलेलं आहे, मग त्याचा निषेध म्हणून कशाला कपडे अंगावर ठेवायचे? आम्ही उद्याच्याला नग्न आंदोलन करायची आमची तयारी आहे।